नमस्कार मित्रांनो, माझं नाव गौरव गायकवाड आणि आपण बघत आहात आपलं मराठी सोल्युशन चॅनल. मित्रांनो, आज मी आपणाला आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या त्वचेवरती जे अनावश्यक केसं येतात त्यांनाच काढण्याचा सोपा साधा असा नैसर्गिक घरगुती उपाय सांगणार आहे. मित्रांनो, उपाय 100% नैसर्गिक असून याच्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. याबद्दल हे सोपे 3 घरगुती उपाय. उपाय क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, एका भांड्यामध्ये साधारणतः 1/2 कप बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच हळद टाकायची, त्याच्यामध्येच 1 छोटा चम्मच दुधावरची साय टाकायची आणि 1/2 कप दूध टाकायचं. या सर्व मिश्रणाला व्यवस्थित एकत्र करायचं. याच्यापासून दाट अशी पेस्ट तयार होते आणि ही तयार झालेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती लावायची. ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर्स आहे त्या ठिकाणी लावा किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावली तरीही चालते. त्यानंतर 1/2 तास या पेस्टला आपल्या चेहऱ्यावरती तिचं काम करण्यासाठी राहू द्यायचं आहे. 1/2 तासानंतर या पेस्टला आपल्याला चोळून चोळून काढायचं आहे. परंतु चोळून चोळून काढताना काळजी अशी घ्यायची आहे की आपल्या केसांची वाढ, ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर्स आहेत त्या केसांची वाढ नेमकी कोणत्या दिशेने होते, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ती जी पेस्ट आहे ती उतरवायची आहे. आणि उतरवून झाल्यानंतर आपल्याला गरम किंवा कोमट पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. मित्रांनो, हा उपाय आपल्याला आठवड्यातून 2 दा करायचा आहे. या उपायाने तुम्हाला 1 आठवड्यामध्येच तुमचे जे अनवॉन्टेड हेअर्स आहे याच्यापासून मुक्तता मिळेल. मित्रांनो, उपाय खूप साधा आहे, करून बघा. त्यानंतर मित्रांनो, दुसरा उपाय. या उपायामध्ये आपल्याला 1 बाऊलमध्ये जी पपई असते आपली, त्या पपईचा 1 मोठा चमचा गर काढायचा आहे. त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये 4 चमचे कोरफडचा जेल भेटतो. जर आपल्याकडे कोरफड असेल तर तिचा गर आपण काढू शकता किंवा बाजारात आपल्याला ॲलोवेरा जेल पण भेटतं. हे सर्व एकत्र करून याच्यापासून एक पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे किंवा ज्या ठिकाणी अनवॉन्टेड हेअर्स आहेत त्वचेवरती त्या ठिकाणी हे मिश्रण आपल्याला लावायचं आहे. साधारणतः 20 मिनटं हे मिश्रण आपल्याला चेहऱ्यावरती किंवा अनवॉन्टेड हेअर्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला. आणि 20 मिनटानंतर पुन्हा हे केसांच्या विरुद्ध दिशेने उतरवून घ्यायचं आहे आपल्याला. उतरवल्यानंतर पुन्हा आपल्याला या कोमट पाण्याने आपला चेहरा पुन्हा धुवायचा आहे. हाही उपाय मित्रांनो आठवड्यातून 2 दा करायचा आहे. या उपायाने देखील तुम्हाला 1 आठवड्यामध्येच आराम मिळेल किंवा 1 आठवड्यातून तुम्हाला अनवॉन्टेड हेअर्सपासून मुक्ती मिळेल. उपाय खूप साधा आहे मित्रांनो, फक्त करून बघा. आणि मित्रांनो, तिसरा घरगुती उपाय आहे तो म्हणजे 1 मोठ्या लिंबाचा रस काढायचा वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा 1 मध घालायचं आणि दोघांना मिश्रणाला एकत्रित करायचं आणि हे मिश्रण ज्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर अनवॉन्टेड हेअर्स आहेत त्या ठिकाणी लावायचं. मित्रांनो, मधामुळे आणि लिंबाच्या रसामुळे जे अनवॉन्टेड हेअर्स असतात यांची वाढ थांबते मित्रांनो, आणि हळूहळू वाढ थांबून ते हळूहळू नाहीसे होतात आणि ते परमनंटली नाहीसे होतात. मित्रांनो, याचा इफेक्ट हळूहळू आहे पण परमनंटली आहे, कायमस्वरूपीचा आहे. तर मित्रांनो, हे होते 3 सोपे साधे असे घरगुती उपाय ज्याचा उपयोग करून तुम्ही अनवॉन्टेड हेअर्स रिमूव्ह करू शकता, तेही परमनंटली आणि कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. तर मित्रांनो, उपाय आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, इतरांनाही सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह. तोपर्यंत धन्यवाद.